वरिष्ठांनी स्वीकारला पदभार. निप्पाणी पालिकेचे विकासाच्या राजकारणाला देणार प्राधान्य. जयवंत भाटले यांची ग्वाही. पालिकेत विकासाच्या राजकारणाला प्राधान्य. जयवंत भाटले यांची ग्वाही. नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला. निप्पाणी नगरपालिकेचे सभागृह 2 वर्षांनंतर अस्तित्वात आले असून आपण यापुढे सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन विकासाला राजकारणात प्राधान्य देणार असल्याची ग्वाही नूतन नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी दिली. आज सकाळी निप्पाणी नगरपालिकेत नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शशिकला जल्ले व खासदार अण्णासाहेब जल्ले हे प्रमुख उपस्थित होते. स्वागत आयुक्त महावीर बोरणवर यांनी केले. प्रारंभी सभागृहातील सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच महालक्ष्मी पूजन झाले. त्यानंतर नूतन पदाधिकारी भाटले व बागडे यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर आमदार जल्ले व खासदार जल्ले यांनी पुष्पगुच्छ देऊन दोघांनाही शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार अण्णासाहेब जल्ले म्हणाले, नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना विकास कामात आमचे नेहमीच सहकार्य राहणार आहे. इवत्तु नूतनवागि नगरपालिके सुमारु 2 वर्षगळिंद अध्यक्ष उपाध्यक्ष ओंदु होसदागि चुनायितरागोदु बाकि उळिदितु. इवत्तु होसदागि चुनायितरागोदु पदग्रहण एल्लर समक्षमदल्लि ಗೊತ್ತಾಗ್ತಾರೆ. ಮುಂದಿನ ಕಾಲಾವಧಿಯಲ್ಲಿ ಈ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರಸಭೆಯ ಮುಖಾಂತರ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಾಗಲಿ ಅದೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾವು ಕೂಡ ಸಹಕಾರ ಆಗುತ್ತೇವೆ. आमदार शशिकला जल्ले म्हणाल्या, 2 वर्षांनंतर पालिकेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. पालिका कार्यक्षेत्रात विकास कामे करण्यात कुठेच कमी पडणार नसून निप्पाणी शहर विकासाचे मॉडेल बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले. निप्पाणीच्या 31 नगर वार्ड मध्ये आपलं कामकाज सुरुवात होणार आहे. इथं कधीही आम्ही आता मागे पडणार नाही आहे, कारण कर्नाटक राज्यामध्ये सन्मान्य श्री मुख्यमंत्री येडियुरप्पाजींच्या नेतृत्वाखाली आणि जे काही आपल्या देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली दोन्हीकडे आपला भारतीय जनता पक्षाचा सत्ता असल्यामुळं आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी देखील दुसऱ्यांदा आमदार म्हणून आज कर्नाटक राज्याचे मंत्री म्हणून आणि अण्णासाहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जेव्हा खासदार म्हणून आज इथं उपस्थित आहे, तर ह्या वेळेला आपलं निप्पाणीचं कायापलट होण्यामध्ये कुठलाही तीळ मात्र संशय नाही आहे. जितकं फंड पाहिजे, नगरपालिकेचं किती फंड आहे ते असेलच, परंतु एक्स्ट्रा जे काही फंड पाहिजे असतील तर आमच्या दोघांचं जबाबदारी आहे की निप्पाणी एक सुंदर निप्पाणी व्हायला पाहिजे. बेळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा हायेस्ट पॉप्युलेशन असलेलं मोठं सिटी म्हणजे आपलं निप्पाणी आहे. NH4 ला लागून असलेलं सिटी आपलं निप्पाणी आहे. इथं डेव्हलपमेंटसाठी भरपूर वाव आहे. तर त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जितक्या योजना असतील, नवीन नवीन योजना हुडकून आणून तुम्हाला देण्याची जबाबदारी आमच्या दोघांचं देखील आहे. उपनगराध्यक्ष नीता बागडे म्हणाल्या, सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊनच पालिकेची विकास कामे केली जाणार आहेत. तसेच विरोधी गटाच्या नगरसेविकांनीही नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी हाल शुगरचे चेअरमन चंद्रकांत कोठीवाले, APMC अध्यक्ष अमित साळवे, नगरसेवक राजू गुंदेशा, दादाराजे देसाई सरकार, सद्दाम नगारजी, दीपक पाटील, सोनल कोठाडिया, सोनाली उपाध्ये, आशा टवळे, कावेरी मिरजे, राणी शेलार, विनायक वडे, उदय नाईक, दत्ता जोत्रे, संतोष माने, प्रभावती सूर्यवंशी, सुजाता कदम, गोपाळ नाईक, विभावरी खांडके, APMC संचालक बंडा घोरपडे, भाजपा शहराध्यक्ष प्रणव मानवी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.